मुंबईतील महाराष्ट्र कार्यकारिणीच्या बैठकीत बहुजन समाज पक्षाचे राज्यसभा खासदार रामजी गौतम यांना एका महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत फेराफेरीमुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरेंनाही पदावरून काढण्यासाठी नारेबाजी करण्यात आल्याचं दिसून आलं. राष्ट्रीय प्रभारी रामजी गौतम, प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे, विदर्भ प्रभारी पृथ्वी शेंडे यांनी महाराष्ट्र लोकसभेतील मनुवादी पक्षाशी संगम्मत करून बसपाला कोट्यवधीचा सौदा करून विकले, त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम कार्यकर्ते नाराज आहे. आज 17 जुलै रोजी महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या कार्यकर्ता परिषदेत रामजी गौतम यांना पक्षात काम करणाऱ्या सिंहाच्या कन्येने जोरदार कानशिलात वाजवली. सोबतच सुनील डोंगरे 50 लाख रुपये देऊन महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष बनले, त्या विरोधात देखील मुर्दाबादचे नारे लावण्यात आले. अरे काय झालं?